नमस्कार, मी विकास मिरगणे. विकासनामा या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांत स्वागत आहे. आज आपण चर्चा करतो आहे सुरेश लाड, माजी आमदार, यांच्या संदर्भात आपण चर्चा करतो आहे. सुरेश लाड यांच्या निवासस्थानी बऱ्यापैकी बैठक होताना दिसून येत. त्यांचे जे कार्यकर्ते आहेत किचन कॅबिनेटमध्ये, जे भाजपामध्ये पक्षप्रवेश केले, ते सुद्धा आता भविष्यामध्ये एक महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. त्यामुळे सुरेश लाडांनी त्यांना सांगितलं, तुमचा तुम्ही निर्णय घ्या, तुम्हाला कुणाला मदत करायची तुम्ही करा, अशा प्रकारची भूमिका जी आहे सुरेश लाडांकडून व्यक्त केली जाते. त्यामुळे यावेळेला जे आहे त्यांच्या किचन कॅबिनेटमध्ये आहे, भविष्यामध्ये ते जे आहेत नितीन सावंत जर उमेदवार असतील त्यांना मदत करू शकतात, अशा प्रकारची माहिती आपल्या सूत्रांकडून मिळत आहे. त्यामुळे सुरेश लाड आगामी विधानसभेच्या निवडणुकीदृष्टीने जोरदार मोर्चेबांधणी करताना दिसून येते. सुरेश लाड सध्या अभ्यास करतायत, कोण काय करतंय, कशा पद्धतीने करतंय, कारण सुरेश लाड हे 45 वर्ष कर्जतच्या राजकारणामध्ये आहेत. जवळून कर्जतचं राजकारण असेल किंवा राज्याचं राजकारण त्यांना पाहण्याचा योग आला. 3 टर्म ते आमदार आहेत जर आपण विचार केला. त्यामुळे सुरेश लाड जरी काही लोकांना वाटत सुरेश लाड संपलेत, सुरेश लाड काही करू शकत नाही, सुरेश लाडांकडे काही राहिलं नाही, हे असे जे म्हणणाऱ्यांना योग्य काळामध्ये उत्तर देण्याचं काम जे आहे सुरेश लाड करणार आहेत. आता सुरेश लाड काय करू शकतात हे आगामी काळामध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला दिसणार आहे, कारण सुरेश लाड घरी बसून योग्य पद्धतीने डावपेच आखतायत हे लक्षात घ्या. सुरेश लाड आपल्या मोबाईल फोन करून योग्य तो संदेश, योग्य ती माहिती, योग्य तो देण्याचा प्रयत्न करतायत. जरी सुरेश लाडांना फसलेलं राजकारण असेल, भाजपने फसवलेलं राजकारण असेल, पण त्या सुरेश लाड जरी जाळ्यामध्ये अडकले असले तरी ते त्याच्यातून सुटून आपला डावपेच आखून त्याच्यामध्ये अनेक एका दगडामध्ये अनेक जणांचा गेम करणार आहे हे लक्षात घ्या. सुरेश लाड जरी गप्प असले ते शेवटच्या क्षणी, कारण शेवटी कसं आहे सुरेश लाड ज्यांना सुरेश लाडांना त्रास झालेला आहे, त्यामुळे सुरेश लाड जो आपला सगळा त्रास, जो मनातली खदखद व्यक्त आहे ती लवकरच बाहेर काढतील आणि त्याचा फटका नेमकी कुणाला बसतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण सुरेश लाड कर्जतच्या राजकारणात किंग मेकर ठरू शकतात. मग ते कुणाला पाडायचं, कुणाला जिंकून आणायचं, ते सुरेश लाडांची भूमिका आगामी विधानसभेच्या निवडणुकीदृष्टीने होताना दिसून येत आहे. त्यामुळे बरे काही लोकांना वाटतं सुरेश लाड काहीच करू शकत नाही, पण सुरेश लाड आगामी विधानसभेच्या निवडणुकीदृष्टीने जोरदार मोर्चेबांधणी करताना दिसून येते, त्यासाठी ते डावपेच आखताना दिसून येते. त्यामुळे सुरेश लाड अभ्यास करत आहे हे मात्र नक्की. त्यामुळे कुणाला जिंकून आणायचं याचा अभ्यास करून कर्जतकरांच्या विकासासाठी एक चेहरा जो कर्जतच्या विकासासाठी योग्य असेल अशा व्यक्तीने ते देण्याचं काम ते जे आहे सुरेश लाड करतील. कारण सुरेश लाडांना आपण चांगला उमेदवार दिला हेच ते सांगतील आणि आपल्यामुळेच कर्जतचा विकास जो आहे भविष्यामध्ये आपण दिलेल्या उमेदवारामुळे झाला हे सांगण्याचे संकेत करतील. त्यामुळे सुरेश लाड या पडद्यामागे बरंच काही करतायत आणि जरी ते राजकारणात या भाजपमध्ये जरी फसले असले तरी पडद्यामागे खेळी करून एक नवीन राजकीय रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दिसणार हे मात्र नक्की. धन्यवाद.